आपल्या कृषीप्रधान भारत देशात वेगवेगळ्या स्वरूपाची पिकं घेतली जातात. शेतकऱ्यांनी आपल्या मालावर जर प्रक्रिया केली तर त्यांना आर्थिक फायदा नक्की होतो. या प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकरी त्यांचा वाया जाणारा माल पुन्हा उपयोगात आणू शकतात, त्या पिकांवर प्रक्रिया करून त्यातून अर्थार्जन करू शकतात. आपलं सरकार सुद्धा अशा प्रक्रिया उद्योगांना चालना देत आहे. या प्रक्रिया उद्योगांपैकी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्यवसाय म्हणजे आवळा प्रक्रिया उद्योग. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये आवळा पीक घेतलं जातं. आवळ्याचे बहुगुणी महत्व जर लक्षात घेतलं तर त्याला बाजारात चांगली मागणी सुद्धा आहे. अशा आवळा पिकावर प्रक्रिया करून अर्थार्जनाचा चांगला मार्ग शेतकऱ्यांजवळ आहे. या उद्योगात महिला शेतकरी जास्त प्रमाणात उतरल्यात. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं हे पीक दैनंदिन जीवनात आवश्यक असल्यामुळे त्याची मागणी जास्त असते. म्हणूनच अनेक गावागावांमधून महिला शक्ती बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन आवळा प्रक्रिया उद्योगाचं काम करतात. आवळ्यापासून सरबत, लोणचं, केचप, कँडी तयार केली जाते. यासाठी लागणारा वेळ, साधन सामग्री, पैसा अगदीच नगण्य असून यातून मिळणारा नफा मात्र भरघोस आहे. फक्त यासाठी एकी हेज बळ या सूत्राचा वापर करून सर्व महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येणं गरजेचं असतं. सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्राने बचत गटाच्या महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यासाठी प्रक्रिया उद्योगाचा मार्ग दाखवला. अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशापैकीच सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ या गावच्या वेदवती महिला बचत गटानं आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केलाय. ह्या महिलांना काहीतरी आपल्यामुळे काहीतरी रोजगार निर्माण व्हावा ह्या दृष्टिकोनातून सासऱ्यांनी मला आणि माझ्या मिस्टरांनी प्रोत्साहन दिलं की तुम्ही ह्या जॉबकडे न वळता तुम्ही ह्या मार्गाने जावा. ह्या मार्गाने तुम्ही गेलात तर लोकांनाही चांगल्या प्रकारचं आरोग्य राहील. असं काहीतरी आपण बनवू. मग शेतात आम्हाला सगळी टोटली 35 एकर जमीन आहे. त्या 2.5 एकर आवळा आहे, 1 एकर आंबा आहे, 1/2 एकर चिक्कू आहे आणि मग बाकीचे कांदा वगैरे ही पिकं घेतली जातात. मग ह्या आवळ्याचं सुरुवातीला काय असायचं की आवळा मार्केट खाली पडला की तो नाशवंत माल लगेच नाश व्हायचा. एकदा काय झालं, उदाहरण सांगायचं झालं तर 10 कॅरेट आवळा काढला फलटण इथून डिस्कळपासून फलटण तर जवळ असल्यामुळे तिथं बाजारात समितीमध्ये बाजारात पाठवला तर अक्षरशः 1 कॅरेट आवळा 10 ते 12 कसं तरी विकलं गेलं. एकच कॅरेट आणि बाकीचा राहिलेला माल रिटर्न आला. तर राहिलेल्या मालाचं करायचं काय, नाशवंत असल्यामुळे आपण त्याला साठवून ठेवू शकत नव्हतो आणि प्लस असा तो आंबा बी नाही की त्याला आपण इतर गावामध्ये विकू शकतो. मग त्या असा विचार करून सासऱ्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आपणच आपल्या जर सुनेला जर त्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं, त्या व्यवस्थित मार्ग दाखवला, व्यवस्थित दिशा दाखवली तर त्या हे सक्सेस होतील असा त्यांनी माझा विश्वास दाखवला. त्या विश्वासाला मीही मान्य केलं आणि 2015 साली मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं 1 महिन्याचं अन्न व भाजीपाळा प्रोसेस प्रक्रियावरती मी ट्रेनिंग घेतलं 1 महिन्याचं. 2015 सालीच मी घरी आल्यानंतर लगेच ऑगस्टमध्ये ट्रेनिंग कम्प्लीट झालं आणि तो आवळ्याचा सीझन नंतर 2 महिन्यांनी आवळ्याचा सीझन चालू झाला आणि आवळ्यावर प्रोसेसिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं होतं मोठा प्लांट टाकावा, मशिनरी घ्याव्यात, पण एवढं मोठं करून सुद्धा आपल्या आवळ्याची विक्री होईल ह्याची गॅरंटी नव्हती. पण विश्वास होता, पण असा एवढा म्हणजे जास्त विश्वास नव्हता की आपण हे करू शकल. म्हणून हळूहळू स्टेप बाय स्टेप आम्ही गेलो. पहिल्यांदा घरगुती प्रमाणात केलं, 100 किलो काहीतरी आम्ही सुरुवातीला कँडी केली होती ती आजूबाजूच्या लोकांना आणि आमचं राजकीय घराणं असल्यामुळं सासऱ्यांकडे येणारी माणसं आम्ही त्यांना येणारा पहिला चहा बंद केला. चहाच्या ऐवजी त्यांना आवळा सरबत किंवा कँडी खायला देणं ह्या माध्यमातून प्रसार सुरू म्हणजे प्रसार झाला जास्त करून आणि मग त्या लोकांना आवडत गेलं की ह्यांचं मग एवढं छान म्हणजे कँडी आपण खाल्ली तर त्याचे फायदे काय होतात हेही सांगत गेलो आम्ही लोकांना. ह्या माध्यमातून प्रसार झाला. तसेच आता शेजारच्या गावातील प्रदर्शनं म्हणजे पुसेगाव किंवा सातारा आणि ह्या तिथली प्रदर्शनं आम्ही करू लागलो आणि ती प्रदर्शनं करता करताच बोरगावचं केविकेशी आमची ओळख झाली. त्यांच्या माध्यमातून आम्ही बहिणची पाटणचे वगैरे आम्ही प्रदर्शनं करू लागलो. ज्या बायका होत्या आधीच्या शेतात काम करणाऱ्या त्या बायकांचं कसं असायचं की सगळा पैसा त्यांच्या नवऱ्यांच्या हातात द्यायचा, पोरांना काही मागितलं तर ते मिळत नसायचं.
मग त्या तो सगळा विचार करून आम्ही आमच्या शेतात येणाऱ्या गावातल्या काही महिलांचा मिळून 11 महिलांचा बचत वेदावती बचत गट स्थापन केला. मग त्या माध्यमातून त्यांचं एवढं सहकार्य मला मिळालं की आपण मी म्हणजे आम्ही जरी गेलो 5 दिवस प्रदर्शनासाठी तरी त्यांनी सगळं बाकीचं हॅन्डल करणं, त्यामुळे त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आणि सगळ्याच म्हणजे बिझनेसही वाढला आणि त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला. माझी अडीच एकर आवळ्याची बाग असल्यामुळे ताजा ताजा मला मी आवळ्या तोडून आणायचा, तो चांगला धुवायचा, त्याचं लहान मध्यम अशा मध्ये वर्गवारी करायची आणि मग शिजत घालायचा. तो जोपर्यंत असा हात फोडी होत नाही तोपर्यंत त्याला शिजवायचा. शिजल्यानंतर तो एका बादलीमध्ये पाण्यामध्ये स्वच्छ क्लीन करून घ्यायचा, त्याचं पूर्ण ते साल वगैरे निघून जाईपर्यंत चांगलं 2-3 वेळा पाण्याने धुवून टाकायचा. मग ती कँडी एका कॅरेटमध्ये नितळत ठेवायची. पाणी नितळल्यानंतर त्याचं वजन करायचं. एका किलोपासून साधारणतः 1/2 किलो आवळा मिळतो म्हणजे बिया वगैरे काढून. मग त्याचं वजन करून त्याप्रमाणे पहिल्या दिवशी 300 ग्रॅमनी साखर टाकायची, नंतर 200-200 असे 4 वेळा 4 दिवस अशी साखर टाकायची, नंतर 2-3 दिवस मुरवाय ठेवायचा आणि मग तो पाकातनं काढून सुकत टाकायचा सावलीला फॅनखाली. आवळा कँडी आहे माझ्याकडे, आवळा लोणचं आहे, आवळा सिरप आहे, आवळा सरबत आहे, आवळ्याचे सांडगे, आवळ्याची चटणी आहे. माझी अशी इच्छा आहे की महिलांनी एकत्र येणं फार महत्वाचं आहे. महिला जर एकत्र आल्या तर त्या काही करू शकतात आणि त्यांनी एकही कशावर टिकते विश्वासावर. बिझनेस हा करताना एकमेकांवरती विश्वास महत्वाचा पाहिजे आणि सगळा कारभार पारदर्शकपणे पाहिजे. आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणं हे कृषी विज्ञान केंद्राचं प्रमुख उद्दिष्ट असतं. गावातील महिलांना सुद्धा त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देऊन त्यांना बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्रातर्फे केलं जातं. आवळा प्रक्रिया उद्योग हा सुद्धा त्यातलाच एक पर्याय आणि याचा लाभ घेऊन अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. शासनाचं वैयक्तिक लाभाच्या योजना बंद करून गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा धोरण अंमलात आणलेलं आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त महिला बचत गट आज तागायत आहेतच. तर महिलांनी जास्तीत जास्त आपला आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी प्रक्रिया उद्योगाकडे वळावं असं मला वाटतंय. कारण शेतमाल उत्पादन चांगलं होत आहे पण त्याच्यावरती प्रक्रिया होत नाही. तर बचत गटाच्या माध्यमातून जर प्रक्रिया उद्योग केला तर महिलांना चांगलं आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकतं आणि जास्तीत जास्त उत्पन्न त्या घेऊ शकतात. तसंच त्यांचं सक्षमीकरण सुद्धा या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून होऊ शकतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अश्विनी लाड आहेत. तर त्यांनी आमच्याकडे संपर्क केला तेव्हा त्यांना प्रशिक्षण पाहिजे होतं आवळा प्रक्रिया करण्यासाठी. तर आमच्याकडे सोय नव्हती तरी पण आम्ही त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अन्न प्रक्रिया विभागात 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर त्यांना आपण अन्न प्रक्रियेचं युनिट सुरू करून विक्रीसाठी आपण त्यांना मदत करतो. कृषी विज्ञान केंद्र जिथं जिथं प्रदर्शनामध्ये सहभागी होतं तिथं त्यांना आम्ही जे महिला बचत गट आहेत त्यांना सुद्धा तिथं सहभागी करून घेतो विक्रीसाठी. तसंच त्यांना आता याच्यानंतर त्यांच्या नावाचं ब्रँडिंग करून विक्री करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. त्या पद्धतीनं त्यांची वाटचाल चालू आहे. तर भविष्यात असंच ग्रामीण महिलांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त गटाच्या माध्यमातून शेतीमालावरती प्रक्रिया करावी आणि आपल्या स्वतःच्या नावानं विक्री करून जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मला वाटतं. आवळा प्रक्रिया उद्योग कसा करायचा, त्यासाठी योग्य ट्रेनिंग कुठे मिळेल, मार्केटिंगचं काय, या सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती कृषी विज्ञान केंद्रातर्फे महिलांना दिली जाते. पिकवण्यापासून विकण्यापर्यंत सहकार्य केलं जातं. म्हणूनच गावागावातून हा आवळा प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर चालताना दिसतोय. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण शेतकरी बचत गट तसेच महिला बचत गट यांच्या मागणीनुसार त्यांच्या आवडीचे उद्योगात म्हणजे दुग्ध प्रक्रिया असेल, शेतमाल प्रक्रिया असेल, फळ प्रक्रिया असेल,
तर त्याचे आम्ही बाहेरून एक्सपर्ट विद्यापीठातून एक्सपर्ट बोलवून इथं आपल्या इथं कृषी विज्ञान केंद्र किंवा त्या महिलांच्या गावी जाऊन आपण तिथं प्रशिक्षण आयोजित करतो आणि तसंच त्यांना विक्रीसाठी सुद्धा बचत गटाचे जिथं जिथं प्रदर्शन असतील तिथं त्यांना आवाहन करून विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. गरज ही शोधाची जननी आहे, त्याचप्रमाणे मार्ग शोधला की सापडतो. म्हणूनच मालाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून मालाला मातीमोल होऊ न देता त्यावर प्रक्रिया करून आपला फायदा मिळवणं हे महत्वाचं आहे आणि यासाठी आपली मानसिकता बदलणं सुद्धा तितकंच महत्वाचं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.